प्रदीप शर्मा, पोलीस दलातील दबंग अधिकारी, गँगस्टरचा कर्दनकाळ, ज्यांच्या नावावर 100 पेक्षा जास्त गँगस्टरचं एन्काउंटर आहे, ज्यांनी अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल कासकरला जेलची हवा खायला लावली, ज्यांची पोलीस कारकीर्द वादग्रस्त ठरली, त्याच प्रदीप शर्मांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2006 लखन भैया फेक एन्काउंटर प्रकरणी न्यायालयानं शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पण लखन भैया कोण, त्याचं एन्काउंटर, त्यातला प्रदीप शर्मांचा रोल आणि जन्मठेपेची शिक्षा या संपूर्ण प्रकरणाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी. पोटा पाण्यासाठी 90s तो मुंबईत आला. तेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत होती. तेव्हा मुंबईतल्या 2 मुख्य गँग समजल्या जायच्या. त्यात होती दाऊदची डी कंपनी आणि त्याच कंपनीतून बाहेर पडून सुरू झालेली छोटा राजनची सेपरेट गँग. दाऊदपासून वेगळं झाल्यानंतर छोटा राजननं मुंबईत वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. याच दरम्यान लखन भैया छोटा राजन गँगच्या संपर्कात आला आणि बघता बघता छोटा राजनचा खास माणूसही झाला. खंडणी वसुली, तस्करी, शस्त्रांची नेआण करणं अशी कामं लखन भैया छोटा राजनसाठी करायचा. पोलीस रेकॉर्डनुसार त्याच्यावर खुनाचे 12 गुन्हे दाखल होते. 19 गंभीर गुन्ह्यात लखन भैयाचं नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर होतं. 1989 लखन भैया आणि त्याच्या एका मित्राकडं शस्त्र सापडल्यामुळं पोलिसांनी त्याला अटक केली. 1997 अशा अनेक प्रकरणांमध्ये लखन भैयावर पोलिसांनी कारवाई केली. मग जेलमधून बाहेर आल्यावर लखन भैयानं रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. पण तरीही पोलिसांची त्याच्यावर नजर होतीच. दिवसांमागून दिवस जात होते. लखन भैयाची, त्याच्या गुन्ह्यांची फारशी चर्चा नव्हती. पण छोटा राजन टोळीचं नाव दबक्या आवाजात घेतलं जायचं. त्याचं मुंबईतलं नेटवर्क ॲक्टिव्ह असल्याची चर्चा व्हायची. अशातच आला 11 नोव्हेंबर 2006 दिवस. त्या दिवशी दुपारी लखन भैया आणि त्याचा मित्र अनिल भेडाला मुंबई पोलिसांच्या पथकानं छोटा राजनशी संबंध असल्याच्या आरोपावरून वाशीमधून अटक केली. तत्कालीन पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा या पथकाचं नेतृत्व करत होते. या अटकेनंतर काही तासात एक बातमी आली लखन भैयाच्या एन्काउंटरची. अंधेरी वर्सोवातल्या नानानानी पार्कजवळ लखनचं एन्काउंटर करण्यात आलं. लखन भैयाला चौकशीसाठी घेऊन जाताना त्यानं पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जायचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती पोलिसांनी या एन्काउंटरबद्दल दिली. या एन्काउंटरचं नेतृत्वही प्रदीप शर्मा यांनीच केलं होतं. त्यामुळे 100 पेक्षा एन्काउंटर करणाऱ्या प्रदीप शर्मांच्या नावावर आणखी एक एन्काउंटर लागलं. याबद्दलच्या बातम्या यायला सुरुवात झाली. पण या एन्काउंटरमध्ये ट्विस्ट आला तो लखन भैयाच्या भावाच्या एंट्रीनं. एन्काउंटरच्या दुसऱ्याच दिवशी लखन भैयाचा भाऊ ॲडव्होकेट रामप्रसाद गुप्ता यांनी माध्यमांना धक्कादायक माहिती दिली. त्यांनी आरोप केला की माझ्या भावाचं एन्काउंटर नाही तर खून झालाय. पोलीस जेव्हा लखन भैयाला घेऊन गेले तेव्हाचा काहीतरी वेगळाच कट असल्याचा संशय मला आला होता. मी ताबडतोब पोलीस आयुक्त A.N. रॉय यांना टेलिग्राफ आणि फॅक्स करून याची माहिती दिली होती. नुसतं बोलून न थांबता गुप्ता यांनी प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार देखील दाखल केली. या तक्रारीमुळं लखन भैया एन्काउंटरला एक वेगळंच वळण प्राप्त झालं खुनाच्या आरोपांचं. आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयानं 2008 या एन्काउंटर प्रकरणाच्या मॅजिस्ट्रेरियल चौकशीचे आदेश दिले. मॅजिस्ट्रेटनी आपल्या चौकशी अहवालात हे एन्काउंटर नसून खून असल्याचं निरीक्षण नोंदवलं. त्यामुळे गुप्ता यांच्या दाव्यात तथ्य असल्याचं समोर येऊ लागलं. प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि वर्दीचा गैरवापर करत एन्काउंटरच्या नावाखाली लखन भैयाची हत्या केल्याचे आरोप झाले आणि हे प्रकरण चांगलंच गाजलं. याचा परिणाम म्हणून 2008 प्रदीप शर्मांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आलं. पण जर काही हत्या असेल तर त्यामागचा हेतू समोर येत नव्हता. त्यामुळे उच्च न्यायालयानं या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी 2009 तत्कालीन पोलीस उपायुक्त K.M. प्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन केली. SIT चौकशीत हे एन्काउंटर नसून सुपारी घेऊन करण्यात आलेली हत्या असल्याचं समोर आलं. असे आरोप प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीमवर करण्यात आले. लखन भैया रिअल इस्टेट व्यवसाय करत असताना त्याचा पार्टनर जनार्दन भानगे ह्याच्यासोबत त्याचे वाद झाले होते. त्यामुळे लखन भैयाचा काटा काढण्यासाठी जनार्दननं प्रदीप शर्मांना लखनला मारण्याची सुपारी दिल्याचं चौकशीत समोर आलं. त्यामुळे ही एन्काउंटरची घटना फेक असल्याचं समोर आलं. प्रदीप शर्मांना या सगळ्यात मुख्य आरोपी ठरवण्यात आलं. 8 जानेवारी 2010 या प्रकरणातले मुख्य आरोपी प्रदीप शर्मा यांच्यासह 22 SIT अटक करण्यात आली. यामध्ये 13 पोलीस अधिकारी आणि 8 सामान्य नागरिकांचा समावेश होता. सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.
लखनचे भाऊ ॲडव्होकेट रामप्रसाद गुप्ता स्वतः ही केस लढवत होते. दोन्ही बाजूच्या तब्बल 112 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. लखन भैयासोबत ज्याला अटक करण्यात आली होती तो अनिल भेडा या प्रकरणातला मुख्य साक्षीदार होता. अनिल भेडाला आधी अंधेरी नंतर कोल्हापूरला तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्याला मुंबईत नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. 13 मार्च 2011 अनिल भेडाची या प्रकरणात न्यायालयात साक्ष होणार होती. पण अनिल भेडा त्या दिवशी न्यायालयात आलाच नाही. तो कुठे गेला, त्याचं काय झालं, याचा शोध सुरू झाला. आणि 4 दिवसांनी बातमी आली फेक एन्काउंटर केसचा मुख्य साक्षीदार अनिल भेडाच्या हत्येची. पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथे एका फार्म हाऊसवर भेडाचा जळलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की DNA टेस्ट करून भेडाची ओळख पटवण्यात आली. अनिल भेडाच्या हत्येनंतर रामप्रसाद गुप्ता यांच्या आरोपांना बळ मिळालं. या प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला. जुलै 2013 सत्र न्यायालयानं 22 आरोपींपैकी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांना हत्येच्या आरोपाखाली तर जनार्दन भांगेसह इतर 18 जणांना हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलिसांना जन्मठेप झाल्याचं हे पहिलंच प्रकरण मानलं गेलं. पण मुख्य आरोपी असलेल्या प्रदीप शर्मा यांची मात्र सुटका झाली. लखन भैयाच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या या प्रदीप शर्मांच्या बंदुकीतून चालल्या नसल्याचं न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे ठोस पुराव्यांअभावी शर्मा यांची निर्दोष मुक्तता झाली होती. पण रामप्रसाद गुप्तांनी प्रदीप शर्मांच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. तत्कालीन राज्य सरकारनंही न्यायालयात शर्मा यांच्या सुटकेविरोधात बाजू मांडली. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ ही न्यायालयीन लढाई सुरू होती. या काळात प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करून 2019 नालासोपारा विधानसभेची निवडणूकही लढवली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं 8 नोव्हेंबर 2023 या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर 19 मार्च 2024 या प्रकरणात न्यायालयानं आपला निकाल सुनावला. 867 पानी निकालात उच्च न्यायालयानं शर्मा यांच्या सुटकेचे सत्र न्यायालयानं दिलेले आदेश फेटाळून लावले. पोलीस पथकाची स्थापना, लखन भैयाची अटक आणि एन्काउंटर हे सगळं संशयास्पद आणि बनावट असल्याचं न्यायालयानं म्हणत न्यायालयानं प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भैयावर कितीही गुन्हे दाखल असले म्हणून त्याला मारण्याचं लायसन्स पोलिसांना मिळत नाही. त्यामुळं ही थंडपणे केलेली हत्या असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. अनिल भेडाच्या हत्येवरूनही न्यायालयानं ताशेरे ओढले. एका मुख्य साक्षीदाराचे प्राण गेले तरी त्याविरोधात आजवर एकही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. ही लज्जास्पद गोष्ट असून न्यायाची चेष्टा आहे असं न्यायालयानं म्हटलंय. पुढच्या 3 आठवड्यात प्रदीप शर्मांना सरेंडर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले. न्यायालयाच्या या निकालानंतर 18 वर्षांनंतर आपल्या भावाला न्याय मिळवून दिल्याचं समाधान रामप्रसाद गुप्ता यांना आहे. पण या सगळ्यात प्रदीप शर्मांच्या भोवती असलेल्या वलयाला एक वेगळीच पार्श्वभूमी मिळाली आहे. अंडरवर्ल्डमधल्या गँगस्टर्सच्या एन्काउंटरमुळे शर्मा यांची इमेज सुपर कॉप अशी बनली होती. त्यांनी अंडरवर्ल्डमध्ये छोटा राजन गँगला प्रचंड बेजार केलं होतं. त्यांनी लखन भैयाचा एन्काउंटर केल्याची बातमी आली तेव्हा त्यांच्या करिअरमधला 112 एन्काउंटर म्हणून याची चर्चा झालेली. पण याच प्रकरणात प्रदीप शर्मांना जेलवारी झाली. पुढे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप झाले. पोलीस खात्यातून बडतर्फ झाल्यावर त्यांनी व्यवसाय आणि राजकारणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न केला. पण मनसुख हिरेन प्रकरणात हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप NIA त्यांच्यावर करण्यात आला. 2021 त्यांना अटकही झाली. आणि आता न्यायालयानं सुनावलेल्या जन्मठेपेमुळं हे कधी काळचे सुपर कॉप गजाआड जाणार आहेत. ज्या एन्काउंटरच्या पद्धतीमुळं त्यांना ओळख मिळाली त्याबद्दलच्या आरोपांमुळं